ಅಕ್ಷರ ಹಾಕ್ತಾರೆ ಹುಷಾರಿಲ್ಲ गोष्ट बघायची आहे आणि तिची पण अशी एक खुजिती झालेली आहे. ठीक आहे, आपण गोष्ट वाचूयात काय आहे ती. बर, पान नंबर 18 म्हणजे 18. दाण्याचं नाव काय? स्लिपरी. मग काय कळतंय म्हणजे काय? स्लिपरी, स्लिपर म्हणजे घसरणे. स्लिप म्हणजे घसरणे. हा, म्हणजे घसरून पडणे. आणि आपण मिस कोणाला म्हणतो? ज्या मुलींचं लग्न झालं नसतं तेव्हा आपण काय म्हणतो? मिस. आणि मग आपण लग्न झाल्यावर काय म्हणतो? मिसेस. व्हेरी गुड. आणि मग हिला मिस स्लिपरी असं का म्हणलं असेल? सारखी धडपडत असेल, काहीतरी तिला होत तरी असेल. त्यामुळे स्लिप म्हणजे पडणे किंवा घसरणे. हा, आणि मिस आहे त्यामुळे ती एखादी लहान मुलगी असावी. मग आपण वाचूयात बघा. मग एक पॅराग्राफ तू वाच आणि पुढचा तू वाच. गिवन बिलो आर अ आर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल हु इज टीज्ड बाय क्लासमेट इन स्कूल. क्लासमेट्स इन स्कूल बिकॉज शी इज अपसेट एंड म्हणजे आपण काय कळलं आपल्याला? म्हणजे एक मुलगी आहे, ती लोनली म्हणजे एकटी. हा, ती एकटी आहे आणि तिला सगळे तिचे क्लासमेट्स चिडवतात, तिचे मित्र मैत्रिणी. कारण शी इज बीइंग टीज्ड बाय हर क्लासमेट्स. त्याच्यामुळे ती दुःखी आहे. बट हु आर क्लासमेट्स म्हणजे कोण? फ्रेंड्स. तिचे वर्गातलेच मित्र मैत्रिणी. सो दे आर क्लासमेट्स. आणि मग पुढे काय झालं त्याच्यामुळे? ती खूप अपसेट असायची, अननर्व्ड असायची. आणि आता पुढची गोष्ट स्टोरी मध्ये आहे. हा, म्हणजे ती खूप एकटी पडली आहे, तिला खूप वाईट वाटतंय याच. आणि मग काय म्हटलंय की तिला सगळे चिडवायचे. टीज्ड म्हटलंय ना, तिला सगळे चिडवायचे. आणि मग तिला काय झालं आता ही आपण गोष्ट बघणार आहोत. ठीक आहे, वाच. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. इन द फर्स्ट पिरियड अवर क्लास टीचर would taught us who taught us English told us to take out our composition notebooks. Composition notebooks. I took out the mathematics notebook. By mistake I realized काय लिहिले? I took out the mathematics notebook by mistake. आणि मग फुल स्टॉप आहे ना? वाच पूर्ण वाक्य. I took out the mathematics notebook by mistake. कॉम्पोजिशन नोटबुक म्हणजे काय? निबंधाची वही. निबंधाची वही म्हणजे काय झालं? पहिल्या पिरियड मध्ये इंग्लिशचा पहिला पिरियड होता तर त्यांना निबंधाची वही काढायला लागली. पण तिने चुकून गणिताची वही काढली. मॅथमॅटिक्स नोटबुक म्हणजे गणिताची वही काढली. वाच पुढे. तुम्ही आय आय रिप्लेस इट क्विकली इट बट द टीचर perhaps had kept her gaze fixed on me. She shouted come here with your book. Shyly I obeyed her, but her angry looks made my legs tremble means something. Tremble and when I reached her chair, the notebook fell on her feet. म्हणजे पुढे काय झालं? पहिले तिने चुकीची बुक काढलेली होती. मग टीचरने काय केलं? तिला बोलावलं. हा, पण काय म्हणलंय? शाउटेड म्हणजे काय? ओरडले. हा, तिला त्या ओरडल्या आणि पाय थरथरायला लागले त्यांना. आणि तिच्या हातातली वही खाली पडली.
मग त्यांनी काय म्हटलंय आय ओबेड, ओबेड म्हणजे ना मी त्यांचं ऐकलं. टीचर काय म्हणल्या तू बुक घे आणि इकडे ये, बोलवलं ना तिला. ओबेड म्हणजे मी ऐकलं टीचरांचं. पण काय झालं तिला भीती वाटत असेल ना, टीचर ओरडलंय वाटते का तुम्हाला, वाटत असेल ना. मग तिला पण तसंच झालं, तिला भीती वाटली. म्हणजे त्यांनी काय लिहिलंय माय लेग्स ट्रेम्बल, म्हणजे काय आलं थरथरले, ती थरथर कापायला लागली. भीती वाटल्यावर होतं ना आपल्याला, तसंच तिला झालं. तुम्हाला पण वाटत असेल ना टीचर ओरडल्या, टीचर शाउट सेट यू, काय होतं थरथर कापतो किंवा भीती तरी वाटते. मग तिला तसंच झालं. मग आणि इथे काय म्हटलंय की हे सगळं चालू असताना काय झालं, टीचर हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड. गेज म्हणजे काय, म्हणजे स्टेअर करणे. म्हणजे टीचर तिच्याकडे एकटक बघत होत्या की आधीच हिने चुकीची वेळ काढली आहे, आता ही थरथर कापतीये. आणि असं त्या भीतीने काय झालं तिला, तिची हातातली वळी खाली पडली. हा म्हणजे होती ना होती ती पण वळी खाली पडून गेली. वाच पुढे. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली, द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. शी स्टार्टेड ऍट मी विथ अ शी स्टेअर्ड stared at me with an all devouring look. Go and stand near your seat. She said, seat, seat. She yelled. I kept standing, punished for the whole period. म्हणजे काय झालं, सगळ्या मुली काय करायला लागल्या, हसायला लागल्या. सगळ्या मुली हसायला लागल्या. आणि का हसल्या होत्या त्या, तिच्या हाताचं नाही पडली, मुला टीचर पण ओरडल्या. बरोबर, त्यामुळे सगळ्या हसायला लागल्या. आणि मग पुढे असं झालं की त्या टीचरला काय वाटलं की तिने मुद्दाम बाई पाडली. बरोबर, म्हणजे शब्द कुठला लिहिलाय यात मुद्दाम ना, काय म्हटलं पर, हा बरोबर आहे पर्पज. हा म्हणजे ऑन पर्पज पाडली असं वाटलं, म्हणजे हिने बहुतेक मुद्दामच बाई पाडली. पण तिने खरंच मुद्दाम पाडलेला नाही, चुकून पडलेली तिच्या हातनं. पण टीचरला उलटच वाटलं. बरोबर, आणि मग पुढे काय झालं, टीचर तिला काय म्हणलं, ऑल डेव्हरिंग पनिशमेंट दिली तिला. हा तिला टीचरने नंतर पनिशमेंट दिली. आणि काय होती तिची पनिशमेंट, गो अँड स्टँड नियर युअर सीट. जागेवर जाऊन, जागेच्या शेजारी जाऊन उभी राहा. आणि तिला पूर्ण तास काय करायला लागलं, उभं राहायला लागलं. म्हणजे आता सुरुवातीपासून बघा, आधीच ती धडपडी होती, बरी चुकीची. आणि पुढे काय आलं, तिच्या हातातून बळी पडली. हा आणि तिचे पाय कापायला लागले. आणि आता पनिशमेंट पण त्यात मिळाली. मग वाच पुढे काय झालं. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. म्हणजे आता शेवटी काय झालं, इंग्लिश संपून तिचा फेवरेट सब्जेक्ट कुठला कळला आपल्याला, हिस्ट्री. हिस्ट्री होता. द टीचर हॅड आस्क्ड अस, आस्क्ड आस्क्ड अस टू मेमराइज द causes and effects of the battle of Panipat. म्हणजे तिला टीचरनी काय होमवर्क दिलेला, त्यांनी असं सांगितलेलं की उद्या परीक्षा घेणारे मी तुमची क्वेश्चन आन्सर्स वरती ते पाठ करून या. हा नाही असं म्हटलंय का, परीक्षा देणारे म्हणले नाही, फक्त होमवर्क काय होता दिले, पाठ करायचे ते त्यांनी दिलेले प्रश्न. आणि कॉजेस अँड इफेक्ट म्हणजे काय, पानिपत मध्ये काय काय, कशा पानिपत कशामुळे झाली, मग पानिपत झाल्यामुळे काय झालं, परिणाम झाले, हे सगळं त्यांना पाठ करून यायचं होतं. वाच पुढे. आय वॉज वेल प्रिपेअर्ड टू बिगिन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. हा म्हणजे काय झालं, हा सांग बरं काय झालं, तिने सगळी तयारी केली होती टेस्टची. मग नंतर ना ती मनातल्या मनात एक म्हणजे प्रश्नाची उत्तरं आठवत होती ती मनात. मग तिची टर्न आली. शी बिगॅन टेस्टिंग म्हणजे, शी म्हणजे कोण इथे, तीच मुलगी. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस, कोण म्हणजे इथे शी म्हणजे कोण आहे, टीचर. म्हणजे टीचरांनी टेस्ट घ्यायला सुरू केली वन बाय वन, म्हणजे एकेकाची घ्यायला सुरू केली. आणि पुढचा वाच आता तू. आय वेंट ब्लँक म्हणजे काय, ती पूर्णच विसरून गेली, तिला काहीच आठवलं नाही. द टीचर गेव वेन माय टर्न केम, सॉरी द टीचर गेव मी अ स्टर्न स्टँड स्टेर व्हाइल आय स्टूड देअर स्टिफ स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. शेम शी शेम. हा म्हणजे काय झालं इथे पुढे, तिला आठवलं नव्हतं बरोबर. आणि पुढे काय झालं, आता टीचरनी काय केलं याच्यावर, तिला हात वरती करून आधी स्टेअर केलं ना,
म्हणजे चिडून बघितलं टीचरनी, कारण टीचर टेस्ट घेत होत्या, हिला काहीच आठवत नव्हतं, म्हणून टीचरनी चिडून आधी बघितलं, स्टेअर केलं. आणि मग काय केलं, स्टेअर तिचं काय झालं ह्याच्यामुळे, तुमच्याकडे समजा टीचर जी चिडून बघते ना, तुमचं काय होईल, भीती वाटेल, भीती वाटेल. मग तिचं काय झालं या मुलीचं, तिथं सुद्धा तसंच झालं, माय हेड हँगिंग डाऊन, शेम 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 नाही शेम, शेम म्हणजे काय, तिला लाज वाटली, हा तिला स्वतःची लाज वाटायला लागली. आणि आपण असं खाली बघतो ना, लाज वाटते, आपल्याची नजर वर नाही करत ना, माय हेड हँगिंग डाऊन म्हणजे ती असं खाली बघायला लागली, नजर चोरायला लागली, कारण तिला काय झालं, शेम लाज वाटत, हा लाज वाटत होती, बरोबर. आता पुढचं तुम्ही वाचा. माझी बहीण आहेस असं बोलल्या, आणि त्या म्हणल्या की तू मला सांग, तू अशी तुला काय त्रास होतोय का वगैरे, मैत्रिणी असं पण म्हणल्या ना. मग तिने सांगितलं, आणि मग टीचर तिला खूप काय बोलत मोटिवेशनल केलं ना, त्याच्यामुळे तिला तिचा कॉन्फिडन्स परत आला वाटला. आणि ह्या सगळ्यामध्ये मुली तिला त्रास देत होत्या, हो मग तिला नंतर ना जाग आली, नंतर ना ती म्हणली की अरे हे तर माझं स्वप्न होत. मग नंतर ना ती अशीच बेंच वर उठली, तिच्या हातून बॉटल खाली पडली, पण मग तशाच तिच्यात फ्रेंड्स सगळ्यात जे क्लासमेट्स होते परत हसायला लागल्या. पण ती म्हणली, पण तिने त्यांच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही, ती बॉटल पडली तिने परत उचलली आणि ती तिच्या कामाला गेली. मग असंच चालत राहिलं, मग तिने त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही, म्हणून त्या परत तिला चिडवायलाच लागल्या नाही, म्हणून तिचा कॉन्फिडन्स परत आला. बरोबर, म्हणजे तिला सगळ्यात चिडवत होत्या, बरोबर. मग तिचं काय झालं ह्याच्यामुळे, चिडवत होत्या त्यामुळे ती खूप नाराज होती, दुःखी होती. नंतर मग तिचं काय झालं, त्या स्वप्नातून तिला एक कॉन्फिडन्स मिळाला, बरोबर. आणि तिला असं वाटलं की मी माझा कॉन्फिडन्स आता वाढवला पाहिजे. मग तिच्या हातून तेवढ्यात बॉटल पडली, मग तिने सांगितलं ते. हा आणि मग मला सांग की या गोष्टीतनं तुला काय कळलं, की आपण आपल्या स्वतःला कमी समजू नये, आणि काय केलं पाहिजे, आपला कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे आपण, आणि प्रयत्न केले पाहिजेत ना. म्हणजे आपल्यात कुठली तरी, प्रत्येकामध्ये कुठली तरी गोष्ट कमी असते, बरोबर. आपण सगळे एकदम बेस्ट होत का, म्हणजे सगळ्यात आपण आपल्याला सगळ्यातलं सगळं येतं का, असं नसतं, कोणीच असं नसतं. मग सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी कमी असते, बरोबर. मग त्याच्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे. मग त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. जसं हिला कळलं की आपला कॉन्फिडन्स तिने वाढवायला हवाय स्वतःचा, आणि तिने ते केलं, आणि मग मुली चिडवायच्या थांबल्या तिला. तसंच आपल्यात जर काही कमी असेल, प्रत्येकाच असते,
असते तर आपण सुद्धा हार मानली नाही पाहिजे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. ठीक आहे. बर, आता ह्या गोष्टीमध्ये असे काही शब्द आहेत बघा जे दोन शब्दांपासून जोडलेले आहेत शब्द. त्याला आपण कंपाऊंड वर्ड असं म्हणतो. कंपाऊंड वर्ड म्हणजे दोन वेगवेगळे शब्द जेव्हा आपण एकत्र जोडतो त्याचा एक शब्द होतो. बघा आता मी म्हणलं नोटबुक, तर कुठले दोन शब्द आले? नोट आणि बुक. बरोबर. मग आपण ते दोन एकत्र केले तर झालं नोटबुक. तसंच तुम्हाला रेनकोट पण माहिती आहे, रेन आणि कोट, कोट आपण एकत्र केलं होतं रेनकोट. मग असे काही शब्द आपण ह्या धड्यात बघितले आहेत. मग तुम्ही घरी जाऊन ते शब्द शोधाल आपण धड्यात कुठले बघितले. आणि आपण एक खेळ खेळूया त्यावर. पुस्तक बाजूला ठेवा. इथे काही शब्द आहेत बघा, मी शब्द ठेवतीये आणि तुम्हाला ह्याचा कंपाऊंड वर्ड करायचा आहे. म्हणजे दोन शब्द जे आहेत ते एकत्र करून तुम्हाला त्याचा एक शब्द करायचा आहे. आधी तुम्ही शब्द करा, मग आपण वाचूयात. शब्द रेनकोट, फुटबॉल, न्यूज पेपर. आणि तुझे सनफ्लॉवर, हनी बी आणि काय ते शब्द पेट्री. काय आहे शब्द? फ्लाय. फ्लाय आणि बटर. हा मग शब्द काय होईल? बटरफ्लाय. हा मग तू काय लावलाय? चुकीच राह. हा म्हणजे हे जे आपण काही शब्द बघितले ते आहेत कंपाऊंड वर्ड. आपण एकत्र शब्द करतो. ठीक आहे. मग आता असे शब्द आपण वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वापरतो. बरोबर आहे. मग तुम्ही ह्याच्या आधी वर्ब्स शिकलेले आहात. वर्ब्स म्हणजे काय? क्रियापद. व्हेरी गुड. मग तुम्ही शिकलेले आहात की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, हे आपण तिन्ही टेन्सेस बघितलेत. म्हणजे काळ आपण बघितलेत. मग तुम्ही मला सांगा, समजा मला म्हणायचंय की मी गाणं गाते, तर मी काय म्हणणार इंग्लिश मध्ये? आय एम सिंगिंग. मी गाते म्हणजे आय सिंग. मी गाणं गाते, आय सिंग अ सॉन्ग. आणि तू जे आता म्हणलीस मी गाणं गाते, मग त्याचं इंग्लिश मध्ये काय होईल? म्हणजे मी या क्षणाला गाणं गाते. बरोबर. मग मी काय जोडणार त्याच्या पुढे? जेव्हा आपण क्रियापद आहे म्हणजे जे वर्ब आहे त्याच्या पुढे आय एन जी जेव्हा लावतो म्हणजे सिंगचं काय होणार? सिंगिंग. सिंगिंग कारण आपण आय एन जी लावलंय. मग मी म्हणलं आय ऍम सिंगिंग म्हणजे मी आत्ता गातीये. म्हणजे ऍक्शन काय आहे? कंटिन्यू होतीये. म्हणजे कंटिन्युअस ऍक्शन आहे कारण मी आत्ता गातीये ना, म्हणजे काहीतरी क्रिया होतीये. मग त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. प्रेझेंट टेन्स तुम्हाला माहितीये वर्तमान काळ, आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे ती क्रिया आत्ता या क्षणाला सुरू आहे. त्याला आपण आय ॲम सिंगिंग. बरोबर. मग समजा मला म्हणायचं आहे की मी आत्ता लिहितेय तर काय होईल? आय ॲम रायटिंग. हा बरोबर. लिहिणे म्हणजे राईट, टू राईट. आणि आपण राईटला काय जोडलं? मग आय एन जी जोडलं. म्हणून आय ॲम रायटिंग म्हणजे हा कुठला टेन्स झाला? प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बरोबर. मासेस काय आहेत? पास्ट कंटिन्युअस पण आहेत. मग ते आपण पुढच्या वेळेला बघूया. ठीक आहे. मग जिथे जिथे आपण आय एन जी जोडतो तिथे काय होतं? कंटिन्युअस टेन्स आहे. आणि मग ते प्रेझेंट किंवा पास्ट त्याप्रमाणे आपण वेगवेगळी वाक्य करू शकतो. मग तुम्ही धड्यातली अशी काही वाक्य घरी जाऊन आता शोधा. मग तुम्ही कंपाऊंड वर्ड पण शोधणार आहात आणि काय शोधणार आहात? प्रेझेंट कंटिन्युअस. बरोबर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधली काही वाक्य असतील तर ती पण शोधणार आहात. मुलांनो, तुम्हाला पण आता ही गोष्ट छान कळली असेल. मग तुम्ही घरी एक ऍक्टिव्हिटी करा. आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता असतात, मग त्यावर आपण कशी मात करू शकतो याचा तुम्ही एक आराखडा तयार करा आणि तो प्रत्यक्षात कसा आणू शकतो याचे प्रयत्न करा.